मित्रांनो नमस्कार. आपल्या महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, कारण की दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी काही महत्त्वाचे निर्णय हे महाराष्ट्र राज्य शासनाने घेतलेले आहेत आणि याबद्दलची इन्फॉर्मेशन आपण ह्या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. तर पहा मित्रांनो, राज्यातील दिव्यांग बांधवांना यावर्षी देखील रोजगार स्वयंरोजगारासाठी ई रिक्षा वाटप करण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला आहे. त्याचप्रमाणे दिव्यांग बांधवांना एकाच छताखाली प्रशिक्षण, समुपदेशन, वैद्यकीय सहायता या सर्व सुविधा देणारे पुनर्वसन केंद्र सर्व महापालिकांनी सुरू करावे असे निर्देश देखील माननीय मुख्यमंत्री साहेबांनी दिलेले आहे. दिव्यांगांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणारी योजना तयार करतानाच कर्जाची रक्कम 2.5 लाख रुपयांपर्यंत करण्यात यावी असेही माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेले आहे. अतिशय महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे मित्रांनो ही. मित्रांनो, दिव्यांग महामंडळाला 500 कोटी रुपयांचे भागभांडवल असून दिव्यांग बांधवांसाठी कर्ज देण्याची मर्यादा 50,000 रुपये आहे. ती वाढवून 2.5 लाख रुपये करण्याचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. मित्रांनो, दिव्यांगांना रोजगार स्वयंरोजगारासाठी कौशल्य प्रशिक्षण देणारी योजना कौशल्य विकास विभागाच्या सहकार्याने करावी, जेणेकरून दिव्यांग बांधवांना रोजगाराची संधी मिळेल अशीही माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. मित्रांनो, दिव्यांग बांधवांना एकाच छताखाली वसतिगृहाची सोय, प्रशिक्षण, समुपदेशन, वैद्यकीय सहायता मिळावी यासाठी पुनर्वसन केंद्र तयार करण्यात यावे. प्रत्येक महापालिकेमध्ये असे केंद्र तयार करण्याचे निर्देशही माननीय मुख्यमंत्री साहेबांनी दिलेले आहे. मित्रांनो, ही देखील अतिशय महत्त्वाची बाब आहे दिव्यांग बांधवांसाठी. त्याचप्रमाणे केंद्र सरकारच्या योजनांचा राज्यातील दिव्यांगांना जास्तीत जास्त लाभ मिळेल यासाठी विभागाने आणि महामंडळाने प्रयत्न करावे. कर्जवाटप प्रक्रिया फास्ट ट्रॅकवर आणावी, त्यासाठी मोबाईल ॲप, हेल्पलाईन यासारख्या तंत्रज्ञानाची मदत घ्यावी. दिव्यांगांना उच्च शिक्षणासाठीची कर्ज योजना आहे त्याबाबत जाणीव जागृती करण्याचे निर्देश देखील मुख्यमंत्री साहेबांनी दिलेले आहे. मित्रांनो लक्षात घ्या, गेल्या वर्षी महामंडळामार्फत बॅटरीवर चालणाऱ्या 797 रिक्षा दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी मंजूर करण्यात आल्या. त्यापैकी 600 रिक्षांचे वाटप करण्यात आलेले असून यावर्षी देखील 667 रिक्षा खरेदी करण्यासाठी आजच्या बैठकीत मंजुरीही देण्यात आलेली आहे. 100% दिव्यांगत्व असलेल्यांना रिक्षा वाटपासाठी प्राधान्य देण्यात येत असल्याचे श्री भांगे यांनी सांगितले आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश एवढाच आहे की आपल्या दिव्यांग बांधवांपर्यंत ही इन्फॉर्मेशन पोहोचली पाहिजे, त्यांना देखील कळालं पाहिजे की महाराष्ट्र राज्य शासन हे दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी नेमकी कुठले निर्णय घेत आहे, कुठल्या प्रकारच्या योजना या राबवत आहेत आणि त्या जर त्यांच्यापर्यंत जर पोहोचल्या तर निश्चितच त्यांना याचा लाभ हा घेता येऊ शकेल. आशा आहे मित्रांनो ही अपडेट तुम्हाला नक्कीच आवडली असेल. जर मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आपल्या दिव्यांग आपल्या अपंग बांधवांपर्यंत ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याबद्दलची अपडेट ही मिळू शकेल. धन्यवाद मित्रांनो.